समास सहा, चातुर्य विवरण। माणसाच्या जीवनात ज्ञानाला फार महत्त्व आहे। आत्मज्ञान असो की इतर विषयांचे कलांचे ज्ञान असो, हे सर्व ज्ञान ग्रंथांमधून साठवले जाते आणि त्यायोगे त्याचा प्रसार होतो। ग्रथित ज्ञानाच्या नीट अभ्यासाने मनुष्य चतुर होतो आणि तो प्रारब्धाची रेषाही पुसून टाकू शकतो। अशा चतुर माणसाने लोकसंग्रह अवश्य करावा आणि लोकमान्य होऊन राहावे। श्रीराम पीतापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विण उमजले हे तो घडेना। पूर्वीच्या काळी दिव्याच्या ज्योतीवर काजळी धरत असत आणि त्यापासून शाई तयार करत असत। ह्या शाईने महिसूत म्हणजेच बोरूच्या साह्याने लिहायची पद्धत होती। शाई, बोरू या अगदी साध्या वस्तू, परंतु त्यांच्या योगाने बऱ्या वाईट गुणांचे साहित्य निर्माण झाले। पहिल्या चार ओव्यांमध्ये हे किती चतुराईने लिहिले आहे ते बघण्यासारखे आहे। आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेची असती। महिसुत सरसाविला सरसाऊन द्विधा केला, उभयता मिळो न चालिला कार्यभाग। श्वेता श्वेतास गाठी पडता, मधे कृष्ण मिश्रित होता, इह लोक सार्थकता होत आहे। विवरता याचा विचार, मूर्ख तोची होये चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा। उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही। 14 पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे, ऐक त्याने घडे की न घडे ऐसे पहावे। रेखा तितुकी पुसो न जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काये निमित्त। उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यये पहावे, खरे खोटे निवडावे अंतरयामी। माणूस हेंकाड आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे। अंतरी पीळ पेच वळसा तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा निववू नेणे। वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्यवाणे, उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपण। मिळो न जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळोने दावे विवेक बळे। आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे परलोकासी। उगाच करीती बडबड, परी करून दाखवणे हे अवघड, परस्थळ साधणे जड कठीण आहे। धक्के चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे, प्रस्तावो न परावे आपले होती। प्रसंग जाणोनी बोलावे, जाण पण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथ तेथे। कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी। बहुती काही तरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे फिरणे विवरणे। सावधपणे सर्व जाणावे,
वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित। नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लिहो न देता परोपकारे, सीमा सांडावी। जैसे जयास पाहिजे, तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्ये। ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजये करणे, मग तया सकाये उणे जेथ तेथे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समासावा श्रीराम।